नमस्कार मित्रांनो, मी स्वाती, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये. अजमेरा फॅशन कपड्याची सर्वात मोठी फॅक्टरी, जिथे तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळणार आहे, व्हेरिएशन खूप सर्व मिळणार आहे. या बाजूला लाईव्ह वस्तू का होते ते मी तुम्हाला दाखवते. कस्टमर परचेस करत आहे, नवीन कलेक्शन ॲड ऑन करत आहे. तुम्हालाही नवीन कलेक्शन मागवायचं असेल, बिझनेसला ग्रो करायचा असेल आणि कपड्याचा व्यवसाय चालू करायचा असेल, ठेक भेट घ्या अजमेरा फॅशनला. चला जाऊया कलेक्शनपासून व्हेरायटी आज आपण बघणार आहे. इथे तुम्हाला बॉक्स पॅकिंग व्हेरायटी पाहायला मिळणार, खूप सुंदर कलेक्शन व्हेरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे. छान असं कॉन्सेप्ट आहे. या बाजूलाही कस्टमर परचेस करायला आलेले, लाईव्ह कस्टमरला आपण भेटूया. सर नमस्कार. मी स्वाती अजमेरा फॅशन कडून. सर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये. आपण कुठनं आलेले? मी पुण्यामधून आले, महाराष्ट्रामधून. पुण्यामधून आलेले, कशा पद्धतीने आले? म्हणजे तुम्हाला अजमेरा फॅशनची माहिती कशी मिळली? मी युट्यूबवरती बघत होतो, अजमेरा मराठी चॅनलवरती आपला व्हिडिओ पाहिला होता. मग आपल्याशी कॉन्टॅक्ट करून मी ते कॉन्टॅक्ट करून मी मला स्वस्त मला म्हणजे बिझनेस चालू करायचं होतं, कारण एक वर्षपूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला असल्यामुळे म्हणजे फायनान्सचा जॉब जो होता सोडला. मग घरी बसून एक आपल्याला चांगला उद्योग भेटतो, चांगला व्यवसाय करायला भेटतोय कमीमध्ये, आणि आपलं त्यात मार्जिन पण आहे. त्यामुळे आपल्याशी डिस्कस करून मग इथे आपण विजिट करायला आज आलेलो आहे फॅमिलीसोबत. म्हणजे तुमची फॅमिली वगैरे तुमच्या संग आलेली आहे आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम झालं आणि जॉब करू शकत नाही, जॉब करत होतोय. तर म्हणजे असं विचारायचं कधी नसतं पाहिजे, सॅलरी वगैरे कसं असतं, पण कशा पद्धतीची तुमची? फायनान्सला मी होतो ना, ऍक्च्युअली 6 to 7 इयर मी फायनान्समध्ये. तर टाटा फायनान्सला जेव्हा होतो तेव्हा 45 सॅलरी मला होती मिळायची. आणि 45 सॅलरी मिळायची, त्याच्यासोबत तुम्ही अजून प्रयत्न काय केलेले तुमच्या जीवनामध्ये? त्याच्यामध्ये माझा स्वतःचा जॉब हे बिझनेस आहे, पाण्याचं सप्लायचं, वॉटर जारचं आहे, 1 लिटर बिसलरीचं आहे. 1 CR to 2 CR कंपनी माझी आहे ती स्टँडअप आता महाराष्ट्रामध्ये. ऍक्च्युली तुमची तुमचं बिझनेस तुम्ही करताय तर तुम्हाला माहिती आहे का बिझनेस मध्ये फायदा किती आहे? फायदा आहे का नाही ते पहिलं आपल्याला माहिती पाहिजे. कोणी पैसे लावायला काही मोठी वस्तू नसते, पण त्याच्यापैकी फायदा होणार का नाही होणार ते महत्त्वाचं. आपल्या या बिझनेसमध्ये तुमचे हे जे साडी जे आहे त्याच्यामुळे या बिझनेसमध्ये फायदा खूप आहे. तुम्ही 100 रुपयाची जरी साडी घेतली तर तुम्ही सहज तुम्हाला त्यामध्ये तोटा तर होणार नाहीये. तुम्ही 200 ला 250 रुपयाला ते 50% मार्जिनमध्ये विकू शकता, एवढं तर तुम्हाला फायदा आहे, लॉस याच्यामध्ये नसणार आहे आपल्याला. आपण बाकी जे इतर बिझनेस असतो त्या बिझनेस पैकी किती पर्सेंट असतो त्यांचा मुनाफा, म्हणजे फायदा किती असतो? बाकीच्या बिझनेसमध्ये आपल्याला कमीत कमी 10% 20% असं भेटतो. कारण की हे बिझनेस केलेलं आहे म्हणून त्यांना विचारलं. इतर बिझनेस 10% 20% मध्ये काम करताय, पण कपड्याचा व्यवसाय 50% स्टार्ट होतो. हा जो बिझनेस आहे 12 महिने चालणार आहे बिझनेस. हो ते तर आहे, 12 महिने चालणार आहे. मी नेहमी सांगत असते 12 महिने 365 दिवस हा बिझनेस चालतो. सर करत आहे. सर तुम्ही कशी प्लॅनिंग केलेली, कशा पद्धतीने करणार आहे? मी काय केलेलं, मी आता घरी असल्यामुळे फ्री आहे, त्यामुळे आता फॅमिली सोबत आता सध्या आपलं हे परचेस करून त्यामध्ये आपण व्यवसाय करणार आहे. अजून व्यवसाय चालला तर आपण खूप त्याच्यापेक्षा मोठं करू पाऊल. म्हणजे घरातून स्टार्टअप करणार आहे? घरातून स्टार्टअप करू शकतोय मी. तर ते घरातून स्टार्टअप करून मग नंतर मी स्वतःच मग जसं माझं मार्जिन वाढेल तसं मी तसं पुढे प्लॅनिंग करणार. नफा होईल तसा तसा फ्युचर आपण क्लिअर करू शकतो. एकदा आपण आलेले आहे, भेट घेतलेली आहे, पूर्ण कलेक्शनची माहिती घेते. सर आमचे कलेक्शन वगैरे तुम्हाला कसे वाटते? खूप छान वाटले मला. मी आज खूप फिरलो पण इथं म्हणजे बाकीच्या ठिकाणी सुद्धा गेलेलो आहे, पण एवढं मला भेटत नाही वाटलं सगळे. इथे दुसरीकडे सुरतलाच? सुरत मध्ये नाही गेलेलो कधी, पण महाराष्ट्रामध्ये पण आहेत आमच्या इथे कोल्हापूरमध्ये आहे गांधी मार्केट म्हणून. पण इथे कसं आहे आपल्याकडे लहान मुलांपासून ते साडी वगैरे टॉप लग्नाची साडी वगैरे खूप व्हरायटी मध्ये आहेत, तर आपण त्यामुळे इथे आपण आलेलो. प्राईस अकॉर्डिंग जी तुम्ही प्राईस मागणार, व्हरायटी जी मागणार ते तुम्हाला मिळत असतात. म्हणून तुमच्या आजूबाजूला जे कोणी आहेत डीलर, एजंट, होलसेलर, सेमी होलसेलर वगैरे असतात, त्यापैकी अजमेरा फॅशन तुम्हाला चांगलं वाटलं? बेटर, खूप बेटर आहे. सगळ्या मी पण तुम्हाला एक विनंती करतो की आपण सर्वांनी पण इथे येऊन भेट द्या सुरतमध्ये, आणि आपण येऊन समक्ष बघा, मग तुम्हाला पटल्यावर तुम्ही प्रत्येकाने खरेदी करू शकता. सर खूप खूप आभार तुमचं, तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं आणि तुमचाही बिझनेस खूप चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो होणारही होणार. कारण की एक विश्वास असतो, जोपर्यंत विश्वास नाही करत तो पण आपण फ्युचरला पुढे नाही घेऊन जाऊ शकत, आणि हा विश्वास तुमच्यामध्ये आहे तर नक्की तुम्ही पुढे जाणारच जाणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या सरांसोबत माहितीबरोबर इथेच व्हिडिओ एंड करूया. पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये. खूप खूप जय.